कारण प्रबोधनकार म्हणजे माझे आजोबा आणि जर का जुन्या आठवणी सांगायला लागलो तर कदाचित तुम्हाला हसाले येईल पण जर मी आता काय मला अमरावतीकर बरीचशी दिसत आहेत मी जर का असं म्हटलं की भाई ओर बहिनो मेरा अमरावतीचे बहुत पुराणा रिश्ता आहे अरे ह्याच्यात हसण्याकं काय ह्याच्यात हासण्यासारखं काय अरे साधं वाक्य आहे हिंदीतलं भाई और बहिनो मेरा अमरावतीचे बहुत पुराणा रिश्ता आहे कारण माझी आजी ही अमरावतीतील परतवाड्याची म्हणजे मी उगाच फेकाफेकी करणार नाही <laughs> उगाच जातो तिकडे सगळ्यांशी इतका करीबी रिश्ता ना आहे नाही बाबा जे रिश्ते आहेत ते आहेत जे नाहीत ते नाहीत आणि प्रबोधनकार जे घडले ते मला आजोबा म्हणून त्यांच्या सगळ्या आयुष्यातल्या घटना ते मला सांगत होते म्हणजे आम्हाला नातवंड काय काय घडलं मला आजोबांनी कधी राजा राणीची गोष्ट कधीच सांगितली नाही पण त्यांच्या आयुष्यातल्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि मग लक्षात येतं प्रबोधनकार कसे घडले लहानपणापासून जे काय बघत बघत ते मोठे झाले बघतायत ना पण माझं काय जात नाही मग मी कशाला त्याच्यात पडू जर का एखादा नदीचा प्रवाह वाहतो आहे उडी मारली तर प्रवाहाबरोबर वाहत जाणारे प्रवाह पचित होणारे खूप असतात पण अरे हा चुकीच्या दिशेने चालल्याने हा थांबवला पाहिजे प्रवाह हा वळवला पाहिजे प्रवाह आणि प्रबोधनकार व्हायचा असेल किंवा प्रबोधनकार जर परवडण्या योग्य करायचे असतील तर आधी स्वतःला जसे प्रबोधनकार होते निस्वार्थी निस्पृह निर्भेड तसे असू तरच प्रबोधनकारांच्या गोष्टी करण्याचा अर्थ आहे नाहीतर हल्ली जो काही निर्लज्जाला करी होत आहेत देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका